यावल तालुक्यात अचानक सर्वत्र आलेल्या तुफान वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आल्याने केळी व कापणीस आलेले ज्वारी मका बाजरी अशा शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आज शुक्रवारचा दिवस असल्याने यावल शहरात आठवडा बाजार असतो, मात्र सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या तुफान वादळी वाऱ्यांसह गारपिटीच्या आलेल्या पावसाने बाजारासाठी आलेल्या शेकडो शेतकरी यांच्या फळभाज्या व जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे दुकाने अक्षरशः हवेत उडा त्यामुळे शुक्रवारच्या संपूर्ण बाजारात मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यावर मोठमोठी झाडे सुद्धा कोसळून पडली आहेत.